सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? आज आम्ही दोघी जणी, मी आणि माझा स्टाफ, आम्ही निघालेलो आहोत गोव्यासाठी. गोव्याला आमची एक ऑर्डर आहे, त्यासाठी निघालेलो आहोत. 9:30 फ्लाईट आहे, तर 9:30 जर मला फ्लाईट आहे तर मला 2 तास आधी पोचायचंय. आणि ओबी घरी एकटीच होती, त्याच्यामुळे ओबीचे बाबा येऊ शकत नव्हते मला सोडायला आज. मग म्हटलं कशाला येते सोडायला, आपली ट्रेन आहे ना, ट्रेन पकडून जाते की मी डायरेक्ट. आणि ही ट्रेन चर्चगेट लोकल आहे, म्हणजे डहाणूवरून सुटते ती डायरेक्टली चर्चगेटला, त्याच्यामुळे कुठे स्टॉप नाही आहे. तर मी अंधेरीला उतरून मग तिकडनं ओला किंवा उबेर आपलं काहीतरी धरून मग पोचायचं विमानतळावर. मी आता पकडलेली आहे आमच्या इकडनं पालघरवरून 5 वाजताची लोकल. सकाळी ओबीचे बाबा बोलायला लागले, अगं तू 5 वाजताची लोकल पकडणार आहेस, मग त्याच्यामध्ये कोणी असेल नसेल इथेच जाणार. मी सांगा तू काही काळजी करू नकोस, असं आपल्याला वाटतं आपण लेट उठतो म्हणून, पण बरेच ज्या भाजीवाले असतात, मच्छीवाले असतात किंवा जे रोजगारावरती असतात, त्यांची सकाळ ही 3 वाजल्यापासून होते, ठीक आहे. त्यामुळे मी जेव्हा मुंबईला अपडाऊन करायची तेव्हा सकाळच्या 5 ट्रेनला पण तेवढीच गर्दी असायची जेवढी 7 ट्रेनला असायची. आणि तुम्ही पहा माझ्या मागे ट्रेन ऑलमोस्ट भरलेली आहे, 25% तर ट्रेन भरलेली आहे, 25% नाही जास्तच 50% ट्रेन भरलेली आहे. आणि या सगळ्या जणी मच्छी विकणारे आहेत, भाज्या विकणाऱ्या आहेत. आता पालघरहून काही भाज्या विकणाऱ्या चढल्या आहेत, वाणगाववरून मच्छी विकणाऱ्या चढल्या आहेत. ताईंनी सांगितलं वडरईच्या आणि वाणगावच्या आहेत. वडरईच्या ताई कोणी नाही आहेत, वडरईच्या असतं तर मला ओळखलं असतं. काय विकता तुम्ही? बेलपत्र विकते. बेलपत्र विकता? कुठे जाणून त्या बेलपत्रा? बरोबर की नाही सांगा. आता कितीतरी मुलं आहेत त्यांच्या आई वडील वृद्धाश्रमामध्ये असतात, काय करतात? ठेवतात वृद्धाश्रमामध्ये नेऊन, आता इथे राहतात आणि पोरं जातात बाहेरगावी कामासाठी. शेवटी त्यांच्या कामाविषयी त्यांना इथे यायला नाही मिळत, पण शेवटी झालं काय? शेवटचा क्षण ते काय बोलले, का मुलगा पाहिजे तोंडात पाणी घालायला त्याच्यामुळे मला मोक्ष मिळेल. अरे मुलगी आली तरी मोक्ष मिळणार आहे, स्वतःच्या हाताने तू पाणी पिय तरी मोक्ष मिळणार आहे, तू चांगले कर्म केले ते मिळणारच आहे. काय त्याच्यापेक्षा देवाला सांगा कोण नको पाणी पाहिजे, मी स्वतः उठेल आणि पाणी पिएल आणि जाईन पटलं की नाही? पटलं ना. मग तुम्ही काय विकतात मावशी? भाजीपाला. भाजीपाला? काय काय भाजीपाला? काय असते? गवार, भेंडी. गवार, भेंडी, काय चिकू पण असते, पेरू असते. अच्छा, भाज्या वगैरे. आणि मी ना चढणाऱ्यांसाठी तयारी केलेली आहे, म्हणजे धक्के बिक्के मारू नये म्हणून रस्ता रिकामी करून ठेवलाय. सफाळेवाल्यांसाठी तयारी केली का? अच्छा, केळवाला नाही थांबत? गेलं का? अच्छा, आपण गप्पा मारतो तेव्हा गेलं वाटतं. उमरोईला नाही थांबत ना ट्रेन? नाव नाही सांगितलं. माझं माहेरकडून निर्मला नाव आहे आणि नवऱ्याकडून हेमलता, हेमंत ठाकूर. बिरवाडी? बिरवाडीला राहता? मी पडघ्याला राहते. हो का? हा. आणि बघता बघता ट्रेन 90% भरलेली आहे. आता 100% जे उभे राहतील ना त्यांच्यानी भरणार आहे. सकाळी 3 वाजता उठतात तेव्हा सगळं तयारी करतात आणि त्याच्यानंतर 5:09 ट्रेन पकडतात उमरोळीवरून या ताई. आणि आता येतात 5:09 उमरोळीवरून पकडतात. जे वाणगाववरून ही ट्रेन पकडतात ते तर अजून लवकर. तर तुम्ही पाहिलं की जेव्हा संसार असतो तर त्या संसाराचा गाढा ओढण्यासाठी प्रत्येक स्त्री आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत असते. आणि अशाच या स्त्रिया आहेत ज्या आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत असतात. म्हणजे मच्छी जेव्हा आपण विकत घ्यायला जातो ते आपण बरीच बार्गनिंग करतो त्याच्यामध्ये, की एवढं महागच का दिली तू, स्वस्तच का नाही दिली, हे असंच आहे का, ते तसंच आहे का. पण ते सकाळी 4 वाजता उठून त्याला घरातून निघायचं असतं आणि त्याच्यामागे प्रचंड मेहनत असते. ताईंची गप्पा मारता मारता कळालं की ताई आमच्या गावातल्याच आहेत. ताई भेटू बऱ्यात, विरार आलेलं आहे आणि आता त्यांना विरारला उतरायचंय. काय काय? अच्छा, नगरपालिकेजवळ बसतात. विरारमध्ये मी एकटीच कमलवाली असते, नगरपालिकेजवळ बसते. कोणाला हवी असते ना तर कमल फुल शोधते. ताईंना
हेमलता हेमन ठाकूर पण नावाने नाही मला चेहऱ्याने नगरपालिकेच्या समोर जाऊन शोधायचं. ते बघा इथे सगळे आता उतरत आहेत विरारला. बऱ्यापैकी ट्रेन रिकामी होईल आता विरारला. आणि इथे तर पाटाच घेऊन आलेत. मच्छी विकतात वाटतं तुम्ही. पाटावरूनच ओळखला मी. बघा हा ताई चला बाय. नको गर्दीमध्ये माझा कॅमेरा एका बाजूला नाही. मी एका बाजूला होईल एवढी गर्दी असेल. हा ना मग कोणत पाळणार नाही. हा ना नाही नाही बोला बोला. मग उद्या किती वाजता येऊ? याच गाडीने. आता मी जाणार. मी 2 दिवसानंतर येणार. येईन पण एकदा तुम्हाला सगळ्यांना भेटायला नक्की येईन या ट्रेनला. मी काय मच्छी घेतली आहे आता जाऊन. आता जाणार. मग कुठून घेणार मच्छी? तुम्ही काय विकता? चिंबोऱ्या आणल्यात का? तिकडे घेणार असतील ना. जाळीमध्ये ठेवल्या तर 2-3 दिवस राहतात का? 5 दिवस राहतात. हा का? हे मला नव्हतं माहिती. म्हणजे आम्ही खातो पण मला माहिती नाही का 2-3 दिवस राहतात असं. अच्छा म्हणजे जर चिंबोरा पण आणल्या तरी आपण जर जाळीत ठेवला तर त्या 2-3 दिवस राहतात का? ऐका ना तुम्ही सगळ्यांनी. किती वाजता उठलात तुम्ही सकाळी? किती वाजता निघतात? 3 वाजता. पहाटे 3 वाजता निघतात. उठल्यात आणि ट्रेन चालली. आजची ट्रेन. आणि रोज हेच करतात. रोज विकायला जातात. रोज नाही फक्त वाराला फक्त काय रविवार रविवार बुधवार शुक्रवार हेच. आपण मच्छीवाले ताईंची जर गप्पा मारूया. हे सगळे वाणगावालेच आहे. तुमच्याशी गप्पा मारायला आली मी. आता उतरला कुठे तुम्ही? भाईंदरला. अच्छा म्हणजे भाईंदरवर मच्छी घेतात आणि तिथेच विकता? नाही नाही गावाला येतात. आपल्या इथे सफायला. अच्छा म्हणजे तिकडनं घेतात आणि सफायला येऊन विकतात का? कुठे राहता? एडवर्ड. अच्छा एडवर्डवरून आला तुम्ही. रोज जातात या श्रेणी? किती वर्षापासून निघता तुम्ही भाजी इकडे? काही 3 वर्ष. मग रविवार आहे म्हणून मग चिंबोरा इकडा. अच्छा किती वर्षापासून निघताय तुम्ही? 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष. खूप वर्ष झाली. 10-25 वर्ष झाली. नाही तेवढं तर त्यांच्या लग्नाला नसलेले. 20 वर्ष झाली. तुम्ही वाटत नाही 20 वर्षापासून होतं दुसरं. काय म्हणताय? म्हणजे मला असं माझी मोठी म्हणणं त्या वयाची तुम्ही असं वाटत की 35 वगैरे असते असं. अच्छा 21 वर्षाचं असताना लग्न? 20 वर्षाचा मुलगा आहे तुम्हाला पण नाही वाटत तुम्हाला. चिंबोरा हव्या तुम्हाला सांगेन हा का? तसे आमच्या वडरईच्या मच्छीवाले आहेत. काय टेन्शन नाही मला तेवढं. घरी आणून देतात सांगितलं का? नाही मी पालघरची आहे. थँक्यू. ताईने मला फुलं दिली. ह्याला कोणती फुलं म्हणतात? सोनटका. मस्त सुगंध येतो याचा. हा सुगंध लावते मी. आला भाईंदर. आला भाईंदरला ना. मी एखाद दिवस येईन मच्छी मार्केटला. किती वाजेपर्यंत असतं ताई? 9 वाजेपर्यंत. सकाळी 4 भरेल बाजार. 4 सकाळी 4 वाजता भरते. 9 वाजेपर्यंत. नंतर मग चला मित्र गोव्याला चालली. येतात का? मला जोईन येईल ते. मला काय करायचं गेला असा. सगळ्या मच्छी चला चला. आरामात आरामात भेटू भेटू. हा उद्या येते. आणि आता तुम्ही पाहू शकता की सगळी रिकामी झाली आहे. 10% लोकर आली. अख्खी ट्रेन भरलेली होती. मच्छी विकणाऱ्या होत्या, भाजी विकणाऱ्या होत्या आणि सगळे आता भाईंदरला उतरले. कारण की भाईंदरला बाजार करतो 4 ते 9 वाजेपर्यंत. मग होलसेल बाजार असतो मच्छीचा. आपण एक दिवस जाऊया या ताईंच्या सोबतच जाऊया बाजार बघायला. एवढे दिवस तुम्ही पालघरचा तर पाहता एकदाच. आता भाईंदर
लांबा लोक राहिले आहेत आणि आता ही ट्रेन डायरेक्टली बोरिवलीला थांबणार आणि त्याच्यानंतर अंधेरी. मला बरंच आहे, मी आता अंधेरीला उतरे. A few moments later. आता वाजले आहे 6:26. आता आम्ही पोहोचलोय अंधेरीला आणि अंधेरी स्टेशन पूर्ण रिकामी रिकामी दिसते. असं स्टेशन कधीच दिसत नाही अंधेरी. त्यात आज रविवार आहे त्याच्यामुळे अर्ध्यांची सुट्टी आहे. इथं वंदना तिथे चालली. माझ्या बरोबर आज वंदना पण आहे बरं का. इंटरसिटी लागली आहे आता. हिचा लवकरचा टाइम झाला म्हणजे आता 7:30 वगैरे पोहोचत असेल. ही पालघरला पण थांबते आणि बोईसरला पण थांबते एक्सप्रेस ट्रेन. टॅक्सी कुठे मिळेल? आहे नाही तेच ते गेटवर जाणार. कोणत्या गेटवर दादा? ते पुढचे गेट आहे. मग तुम्ही इथे सोडणार का पुढे? चला, बॅग खूप जड होती आणि भरपूर सामान आहे बॅगेमध्ये. तेवढ्यात दादा भेटले, मग त्यांनी सांगितलं आम्ही सोडतो बॅगा, तुम्ही चला. दादा नाव काय? जयवंत. जयवंत? अच्छा, इथेच का मूळचे? मूळचे साताऱ्याचे का? आता आम्ही जाणार आहोत साताऱ्याला फिरायला. सांगा बरं कुठे फिरलं पाहिजे साताऱ्याला? महाबळेश्वर. महाबळेश्वर आता तर बंद असेल. महाबळेश्वर सीझन नाही ना अजून. सीझन मध्ये जायला पाहिजे महाबळेश्वरला. अजून काय खाण्याचं काय ठिकाण आहे साताऱ्याला फेमस? खाण्याची तिथे काय तिथे काय एवढे नाही खाण्याचं. फिरण्यासारखे धबधबा आहे त्या शिखर. पवन चक्की आहे. अच्छा, साताऱ्यामध्ये पवन चक्की आहे, धबधबे आहेत. काय हरकत नाही, आपण फिरायला जाऊ. खायला राहू देत, खायला आपण सांगलीला जाऊया. तर जास्त काय आदांची गप्पा ना मरत, त्यांच्याकडे वजन आहे. नाही तर तू मी म्हणते रंजे तर तू तर नुसती चालले, त्यांच्याकडे एवढं वजन एक तर आहे आणि तू गप्पा मारत बसले त्यांच्यासोबत. अंधेरी स्टेशनला तर मी असं बऱ्याच वर्षांनी आली असं वाटतंय मला. नाही मी आलेली होती एकदा, ट्रेननी नाही गाडीने आलेली. आणि इथे मला असं वाटतंय भरपूर असा पाऊस पडलेला आहे आणि आमचं दोघींकडे पण छत्री नाही आहे. जाऊ दे, काय हरकत नाही, चालायचं. आता काय टॅक्सीत बसायचं आणि डायरेक्ट एअरपोर्ट गाठायचंय, त्याच्यामुळे चालून जाईल. सरक्षी ना बंधू, हळूहळू चाल, पाय दाबून दाबून चाल. आणि इथे रिक्षा स्टँड आहे बघा. चला त्यांना विचारूया. एअरपोर्ट दादा, एअरपोर्टला चल. किती घेतात टर्मिनल 2 250? कारण तिकडे फक्त ड्रॉपिंग आहे, पिकअप नाही आहे, त्याच्यामुळे मग त्यांना येताना फिरून यावं लागतं आणि रिकामी यावं लागतं, त्याच्यामुळे तिथपर्यंत 250 घेतात. ठीक आहे, चला आता. आणि अंधेरी बघा किती रिकामी दिसते. किती वर्षापासून राहते काका? माझा जन्म इथे झालाय. अच्छा, तुमचा जन्म इथे? माझा जन्म इथे झाला, माझ्या पोरांचा जन्म इथे झालाय. अच्छा. आणि 76 पासून मी टॅक्सी चालवतो. कधी? 76 पासून? हो वा. काय करणार, लॉकडाऊन आहे, धंदा पाणी आहे ना. आता सकाळी 3 उठून येऊन लाईनीत उभं होता, आता नंबर आला. बहुतेक येणार इथे एअरपोर्टचेच येणार. आणि एअरपोर्टला तुम्हाला सोडलं तिकडे ड्रॉप करायचे आणि परत येताना इकडे पार्लेवरना फिरून हायवे वरना फिरून यावं लागतं. काय करणार आता, पहिला नाही मिळत. नाहीतर आम्ही पहिला रेग्युलर चाललो ना तर मग आम्ही 200 180 पर्यंत घेतात आम्ही. तर मग म्हणजे काय त्याच्यात काय होतं का, तासाभर मध्ये आम्हाला नंबर येतो ना दुसरा. आता 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 दिवसात 2 किंवा 3 किंवा कधी जास्त नशीब जास्त असला तर तिसरा भाडा भेटेल, नाही तर 2 मध्ये बसायचं गप्प करून. ह्याच्यात ना 300 मालकला द्यायचे, त्याच्यात ना ते गॅस पण घालायचे आणि त्याच्यावर उरले ते घरी घेऊन जायचे. आज सिटीला गेलो तर मग आम्ही मीटर प्रमाणे जातो, कारण काय सिटीमध्ये ऑटो रिक्षा नाही आहे. अच्छा, तिकडे मग पॅसेंजर बस पकडणार, नाही बस भेटली तर तो टॅक्सीच घेणार. काय करणार आता सांगा, मी सांगा 2 भाड्यामध्ये काय होतो आता. काही गोष्ट आणि महागाई एवढी वाढली आहे, चालायचा देव कसा ठेवतो तसा. करेक्ट करेक्ट, सगळं होईल व्यवस्थित, काय काळजी करू नका. मुलं वगैरे आहेत का? मुलं आहे ना. काय करतात? मुलगा प्रॉपर्टी डीलर मध्ये तिकडे काम करते, मला एवढं माहित नाही त्याच्याबद्दल. पण मी त्यांना टॅक्सी लाईन मध्ये नाही आणलंय आणि एक लहान आहे 22 तर त्याला ट्राय करतो का. आता कोणती शिक्षण झालेली आहे पोरगी बरोबर लग्न करून त्याला बाहेर पाठवायचं, ती एज्युकेशन बेस मध्ये जाणार त्याच्याबरोबर तो माझा मुलगाही जाईल. बरोबर एज्युकेशन. माझी एक मुलगी निघाली ऑस्ट्रेलियाला, तिला 2 करून मग आयलटचा कोर्स केला
त्याला 5.5 मिळाले, मग लगेच त्याच्या लग्न लावून दिलं. लग्न झाल्यावर त्याला त्याच्या नवऱ्याबरोबर पाठवून दिलं. ती आता त्याला तिकडे सिटीजनशिप मिळाली ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाला? अरे वा, क्या बात है. तिने मला विजा पण पाठवला होता, मल्टीप्लेक्स विजा. तर आता जनवरी मध्ये संपेल म्हणून मी गेलो नाही. माझी बायको जाऊन आली ती तिकडे ऑस्ट्रेलिया. अरे वा, क्या बात है. साइन करायला येत नाही तिला, काही शिक्षण नाही. पहिल्या जमान्यात आमच्या काळात पोरीला तर अजिबात पाठवत नव्हते शाळेत. काय करणार तुम्ही शाळा शिकून, घरात स्वयंपाक करा. तर ती जाऊन आली पण मी नाही गेलो. मी सांगितलं मी येणार तर मला काम पाहिजे तिकडे. ती मुलगी बोलते ना पप्पा तिकडे काम काय केलं तुम्ही पकडलं तर आमच्यावर जास्त हे होईल, आमची सिटीजन जाणार ना. बरोबर. तर त्याच्यासाठी मी गेलोच ना. दुसरी लहान मुलगी आहे ती गावात लग्न केलं आहे, तिचं पण दोघांच्या गावात केलं आहे. अच्छा. ती गावाला राहते, ती तिचा नवरा तिकडे शेती करतोय. अरे म्हणजे फिरून असं मला तुम्हाला सोडून तिकडे पार्लेवाला फिरून यावं. आणि रिक्षावाले इथेच सोडतात का? नाही, ते पलीकडनं आपल्या सिग्नल वाला आपण राईट घेतलं ना ते सरळ घ्यावं, ते काही येऊन खाली उतरव. हे आता हा रस्ता डायरेक्ट डिपार्चरलाच गेलाय. आता तुम्हाला मी सांगितले पैसे तुम्ही दिले, बहुतेक पॅसेंजर नाही देत. ते म्हणतात एवढे कसं होणार, एवढे नाही देणार, तर बार्गेन करतात. तर कोण कोण 200 रुपये देतो तर तरी पण सांगायचं बाबा दे तू 200 रुपये दे, पण खुश राह, खुशी खुशी दे, ते मला पडेल रागून देऊन. छान झाले, काय टेन्शन नका घेऊ. ठीक आहे, चला दादा परत भेटू. बाय बाय. आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत. टी 2 ला आहे आमची फ्लाईट. वंदनाचा पहिला प्रवास आहे विमानातून. मी तर खुश आहे आणि वंदना पण आहे, वंदनासाठी मी पण आहे. मी लग्नाची ऑर्डर पण घेते, पण जर बाहेर कुठे जायचं असेल तरच मी स्टाफ बरोबर जाते. जर आमच्या पालघर बोईसरमध्ये जर लग्न असेल आणि त्याची ऑर्डर असेल तर मग माझा स्टाफच हँडल करतो मॅक्झिमम. आणि जिथे असं असेल की खूप मोठं आहे आणि मला जाणं गरजेचंच आहे त्याच ठिकाणी मी जाते ऑर्डर. वंदना विचार करते शूटिंग बंद केले म्हणून आता चालेल आपल्याला तिकडे शूटिंग करते, तिकडे सिक्युरिटीवाले असतात ना म्हणून शूटिंग अलाउड नाही आहे. आता पटापट तिकीटं घेतो पहिली आणि त्याच्यानंतर दिवशी गप्पा मारत बसते आराम, कारण की त्याच्यानंतर माझ्याकडे 2 तास आहेत आरामात गप्पा मारायला. बोल गणपती बाप्पा मोरया, बोल एकदा. भीती नाही वाटत ना, तेवढं काय हे नसतं ना. डोंट वरी, एकदम रिलॅक्स राहा, रिलॅक्स राहा. हा ती नाकाला थोडी हे झाली असेल. अच्छा झालं. अरे वा, फास्ट आहे का? काय झालं असं नाका शिवशिवत का? हा शिंका आली. दुखलं का तुला? नाही ना, काय त्रास इथे जोरात थोडस झालं. ओके. हा रंजिता, रंजिता रंजिता नाव काय तुमचं? अमृता. अमृता कुठेतरी बघितलं आहे तुम्हाला, आता ओळखलं की मी कालच तुमची व्हिडिओ बघत होती फेसबुकला. हा नाशिकचा तो, नाशिकचा मिसळ झालं ना. निगेटिव्ह निगेटिव्ह डन, निगेटिव्ह आप पास हो गए. फायनली वंदनाचा रिपोर्ट आलेला. ऍक्च्युली वंदनाचं सर्टिफिकेट आहे पण ते मिळत नाही आहे, तिचे मिस्टरांकडे आहे. आणि आम्ही फोन लावून लावून कंटाळलोय, ते ऑफिसला गेले. मग मी तिला सांगितलं एक काम करूया, इथे एवढा वेळ थांबण्यापेक्षा जर बाहेर कुठे टेस्ट करत असतील ते लगेच जाऊन ते चेक करून घेऊया. ॲटलिस्ट 15 मिनिटं आपल्याला लागणार आहेत त्याच्यासाठी. ते काम तिचं पटापट झालेलं आहे आता.
आणि निगेटिव्ह आहे. आप गोवा आ सकते हो. ठीक आहे, चला आता निघते फटाफट. आणि 8 वाजले आम्हाला फटाफट पोहोचायचं आतमध्ये. बोर्डिंग पास घ्यायचा, अजून तो नाही घेतलाय. फायनली बोर्डिंग झालेली आहे. फ्लाईट डिपेंडरचा जो टाइम आहे तो आहे 9:50 तर माझ्याकडे आता थोडा वेळ आहे. म्हणून म्हटलं काहीतरी खाऊन जाऊ. जाम भूक लागले, जाम म्हणजे जाम भूक लागली आहे. Thank you. You want carry bag, ma'am? Yes. Thank you. Thank you, ma'am. Happy journey. Thank you. हो ग, बसली ग, बसली तू फाईट मध्ये बसली. ह्याच्यानंतर रंजिता गोव्याला कशी पोचली, गोव्याला काय केलं, ते सगळं तुम्ही पाहणार आहेत आज संध्याकाळी 5 वाजता. पाहायला विसरू नका, थोडा सस्पेन्स राहू दे ना. फ्लाईटमध्ये बसली, मग फ्लाईट उडाली, रंजिता उतरली, आणि मग काय केलं आज संध्याकाळी 5 वाजता बघायला विसरू नका. भेटूया संध्याकाळी 5 वाजता. बाय बाय.